शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी, तुमची लीला अगाध आहे. माझ्यासारख्या पामराकडून तुम्ही शाल विणून घेतलीत, तुमची सेवा करण्याची संधी दिलीत मला. मी सदैव तुमची ऋणी राहीन. त्यानंतर एक एक चमत्कारिक घटना घडत गेल्या स्वामी. कधी कोणाला भीक न घालणाऱ्या भामिनीताई, त्यांचं अचानक एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. ही सगळी तुमचीच कृपा आहे स्वामी. तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. काय गाय, स्वामींना मस्काला होत्यास? गप ग, असं म्हणू नये बाळा. मी स्वामींचे आभार मानते. खरं सांगू रेखा, मला अजूनही स्वप्नात असल्यासारखं वाटतंय ग. हो आई, पण खरं सांगू, माझा ना अजूनही त्यांच्यावर विश्वास बसत नाही. बाळा, तर नको गो त्यांच्यावर संशय घ्यायला. आता आपण सगळ्यात चांगल्याचाच विचार करूया. खरंय तुझं, प्रतापचे वडील घरी आले ना तरच माझा विश्वास बसेल. रेखा काकू, रेखा काकू, तुम्हाला दोघींना आईने बोलावले. बघताय काय असे, आईने प्रतापला भजन गायला सांगितलं ना, म्हणून तुम्हाला बोलवतोय. चला 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 चला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भामिनीताई, खरंच खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी विठ्ठल नामाचा जयघोष ऐकून खूप प्रसन्न वाटतंय. खरंय तुझं, आज एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मी सगळ्यांसमोर प्रताप आणि मानसीची माफी मागणार आहे. काकू अगं, काय हे आपलं ठरलंय ना आता, मग कशाला परत परत या विषयावरती चर्चा? प्रताप, मी तुमची माफी चार भिंतींच्या आत मागितली होती. पण सगळ्या जगाला माहितीये की मी तुमच्याशी कशी वागले. म्हणून मला सगळ्यांसमोर तुमची माफी मागायची. चाळकऱ्यांनो, आजवर जे झालं ते विसरून या भामिनीला क्षमा करा. तुमचा मान होता आणि तो कायम राहणार. अहो काकू, तुम्ही सतत सतत असं बोलून आम्हाला लाजवू नका. आमच्या मनात तुमच्याबद्दल या आधीही आदर होता आणि या पुढेही कायम असणार आहे. खूप बरं वाटलं हे ऐकून. आता माझं मन हलकं झालं. प्रताप, आता तू एक छानसं भजन गाऊन हे वातावरण भक्तिमय कर. विठ्ठल विठ्ठल गाते खुई एक तारी. सूर विठ्ठल विठ्ठल गाते खुई एक तारी. विठोबाच्या दर्शनात जन्म होई वारी. विठोबाच्या दर्शनात जन्म होई वारी. जन्म होई वारी. विठ्ठल विठ्ठल गाते खुई एक तारी. सूर विठ्ठल विठ्ठल नाम विठु ओठी उधळे गुलाल. वारियांच्या मृदुंगाला विठू हात ताल.
विठू हात ताल नाही दिशा पांडुरंग 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 नाही दिशा पांडुरंग भक्तीचा त्रिपुर पांडुरंग भक्तीचा त्रिपुर एका विठू नक्षत्राने उदगी शिवार उदगी शिवार सूर विठ्ठल विठ्ठल नाते खुई एक तारी सूर विठ्ठल विठ्ठल मानसी मला तर ना जादूची कांडी फिरवल्यासारखं वाटतं. म्हणजे बघा ना, काल रात्रीपर्यंतची भामिनी काकू आणि आजची भामिनी काकू अव्या जमीन आसमानाचा फरक आहे. माझा तर विश्वासच बसत. पण आपल्याला विश्वास ठेवावा लागेल प्रताप. माझा चांगुलपणावर कायमच विश्वास होता, आज तो दृढ झालाय. माणसाला एकदा का उपरती झाली की सगळं चित्रच बदलत रे. सगळं चांगलं घडू लागत, चांगलं दिसू लागत. पण खरंच खूप थँक्यू मानसी. आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात तुमच्या सुंदर कल्पनेमुळे झाली. माझी कल्पना? हो, जावई मान करण्याची कल्पना तुमचीच होती ना. मानसी, आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या कार्यक्रमामुळे झाली आणि तेच वारे आमच्या घरापर्यंत पोहोचले असणार.
त्यामुळेच तर भामिनी काकूला उपरती झाली असणार. हे बघ, निमित्त काही का असे ना, सगळं काही चांगलं घडलं ना यातच आनंद आहे. हो ना, आणि मला तर आज दुप्पट आनंद होतोय मानस, कारण कित्येक वर्षांनी उद्या मला माझे बाबा भेटणार. मला पण खूप आनंद होतोय प्रताप, इतकी उत्सुकता लागली ना, मला तर असं झालंय ना की कधी एकदा त्यांना भेटते. हो ना, पण त्याआधी आपल्याला झोपावं लागणार आहे, खूप रात्र झाली. हो हो, पण आपल्या बाळाला गुड नाईट न करताच झोपणार आहे का बाबा? असं कसं, बाळालाही गुड नाईट म्हणणार आणि बाळाच्या आईलाही? गुड नाईट बाळा. मानसी, आजची रात्र काही अवरच आहे असं नाही वाटत तुम्हाला? हो, आज तुम्हाला जवळ घेताना माझ्या मनावर कसलंही दडपण नाही. तुम्हाला काय जाणवत? कालपर्यंत रात्री झोपताना एक प्रकारची हुरहुर असायची मना, उद्याची पहाट कुठला अरिष्ट घेऊन येते याची, पण आज मात्र कसलीच हुरहुर नाहीये मनात, उलट प्रसन्न वाटतंय. तुम्हाला माझ्यासाठी काय काय करावं लागतंय ना? अगं त्यात काय एवढं, मी आजारी येतलं तुला काय करू नये काय नको असं होत, काय काय करतेस, देव काय पाण्यामध्ये ठेवतेस, आणि मग मी माझ्या लाडक्या बायकोसाठी एवढं केलं तर काय झालं? लाडक्या बायकोसाठी की अपंग बायकोसाठी? आमिनी, नको का आजारपणाबद्दल बोलू असं, आणि नको अशी कुडत बसू, बरं वाटेल असं म्हण. आपण सगळे प्रयत्न करतोय ना, डॉक्टरही प्रयत्न करतायत, अगं कोणाच्या तरी प्रयत्नाला नक्की यश मिळणार बघ. हाच ना मी तुमच्या सांगण्याप्रमाणे माझ्या वागण्यात बदल करायचं ठरवलं, आणि किती बरं वाटतंय म्हणून सांगू. खरंच भामिनी, आधी तर माझा विश्वासच बसेना, पण तू सगळ्यांना बोलवलंस आणि त्यांच्या समोर तुझं बदललेलं रूप पाहिलं आणि खूप आनंद झाला मला. तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी तुझ्यातील साऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा निसरा केला. तुझं कौतुक करावं ना तितकं थोडंच आहे बघ. माझ्याकडून खरं तर खूप उशीर झालाय, आज जाणवतंय. आपण चांगले वागलो ना की अख्खं जग आपल्याला चांगलं आणि सुंदर वाटायला लागतं. हे सुंदर जग बघायला आजचा दिवस उजाडायला लागला, नाहीतर इतकी वर्ष माझी मती भ्रष्ट झाली होती. भामिनी, अगं जे झालं ते विसरायचं, म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे. हो, मी काय म्हणते, आज सगळे किती खुश आहेत, उत्साहात आहेत, सगळे एकमेकांच्या चुका माफ करतायत. हीच वेळ आपला गुन्हा कबूल करायची. अगे हे बघा, मला विश्वास आहे सासूबाई मला नक्की मोठ्या मनाने माफ करतील. मी त्यांना सांगून टाकते की माझी प्रेग्नन्सी खोटी आहे म्हणून. थांब थांब जरा, थांब काय उत्साहाच्या भरात भलतच काहीतरी वागून नको मोकळेऊस. तुम्हाला अजून तुमच्या आईवर विश्वास नाहीये? कसं आहे ना गौरी, माझ्या आईचं कुठलंही रूप हे आळवावरच पाणी असत, फार काळ टिकाऊ धरत नाही. जरा दोन तीन दिवस थांब, अंदाज घेऊ आणि मग ठरवूया आईला खरं सांगायचं का खोटातच रमायचं ते. छे बाई, किती उत्साहात होते मी. एवढंच ना, मग मी वाढवतो ना तुझा उत्साह. लाजली लाजली लाजली, अरे बाप रे बाप. बघून जाल, दरवाजाला लावतो तोरण, काय झालं काय फिरतोय? लाव काय एवढाच आहे तर तुम्हीच लावा ना तोरण, मला बरीच काम आहेत, मला सांगतात. सुगंधून ठेवलंस त्याला. असू देऊ प्रताप. ए प्रताप, अरे बाबा तुला फुलं आणायला सांगितलेली, आणलीस काका? सकाळीच आणली, देवीपाशी ठेवलीस बघा. काकू,
ही ओटीची तयारी करून ठेवली, आणखी काही ठेव काय? नाही, सगळं व्यवस्थित आहे बाळा. बरं, आता प्रतापचे बाबा कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील हा. ते एकदा येऊन स्थिर स्थावर झाले ना की मग आपण ओटीचा कार्यक्रम करूया. हा चालेल. जरा हे बरं, तू काही खाऊ घेतलेस का? काही रो, काय तुमचं आपलं सारखं. प्रताप, हे प्रताप बाळा, अरे इकडे ये. तुझ्या जीवाची घालमेल कळतीय रे मला. बाबांची वाट पाहतोयस ना? अरे आता येतील ते कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील. प्रताप, प्रताप तुझे बाबा आले, बाहेर रिक्षा आली. एक मिनिट, मी धरतो. बाबा बाबा आशीर्वाद दे. सदाशिव, तुझा मुलगा प्रताप आशीर्वाद दे. बाबा काय झालं, तुम्ही ओळखलं नाही मला? हो, मी तुमचा मुलगा प्रताप. हो बाबा, असं काय बघताय तुम्ही? तुम्ही खरंच ओळखलं नाही मला काका? प्रताप, अरे इतकी वर्ष झाली ना तुला पाहून, त्यामुळे ओळखलं नसेल त्याने. चल सदाशिव, आज जाऊया आपण. हा चल. मानसी आओ, माझ्या बाबांनी मला ओळखलं नाही हो. प्रताप, धीर सोडू नकोस. ते आलेत ना आता, सगळं नीट होईल. शांत हो.
ये दादा दादा ये ही माझी बायको भामिनी ओळखलंस दादा आम्हाला क्षमा कर आमच्यामुळे तुझी ही अवस्था झाली मी सुद्धा तुमची दोषी आहे जमल्यास मलाही माफ करा रणजित सुपेकर तुमचं अटक वॉरंट आहे आमच्याकडे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये काही पुरावे सापडलेत आम्हाला जे तुमच्या विरोधात आहेत एवढा चांगला दिवस आहे आणि तो आनंद मी उपभोगू शकत नाही माझ्यासारखं दुर्दैवी प्लीज तो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर